आणि म्हणून राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने गिरणी कामगारांना घरं देण्याबाबतचा निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे आज बैठक झाली। या बैठकीमध्ये जवळपास हाउसिंग स्टॉक वाढवणे म्हणजे मुंबईमध्ये मुंबई MMR मध्ये किंबहुना मुंबईच्या बाहेर जे गिरणी कामगार त्यांच्या गावानजीक त्यांच्या गावाच्या शहराजवळ घरं घेऊ इच्छित आहेत ते ऐच्छिक आपण ठेवलेलं आहे। आणि म्हणून मुंबई MMR मध्ये देखील म्हणजे कल्याणमध्ये कोणमध्ये पनवेलमध्ये ठाण्याच्या जवळ असे अनेक ठिकाणी जी आज जागा आहेत त्या जागांवर गिरणी कामगारांसाठी घरं बांधणं आणि हाउसिंग स्टॉक जास्तीचा तयार करणं यावर चर्चा झाली। त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत काही ठिकाणी जे आपले प्रकल्प प्रलंबित आहेत ते मार्गी लावणे या बाबतीत देखील संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत। NTC मिलच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये देखील एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागांवर देखील मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरं कशी देता येतील या दृष्टीने देखील सरकार पूर्णपणे प्रयत्न करतोय। आणि त्याचबरोबर जे 1,74,000 अर्ज पूर्वी आलेले आहेत हे पात्र अपात्र हे देखील 3 महिन्यामध्ये ती देखील मुदत आपण संबंधित विभागाला दिलेली आहे। 3 महिन्यामध्ये तो निर्णय घेतला तर नक्की नेमकं पुढचं जे काम आहे ते सोपं होईल। आणि तशा प्रकारचे देखील सूचना दिलेल्या आहेत। काही जी घरं आहेत पनवेलमध्ये आणि कल्याणमध्ये त्यांची डागडुजी जी आहे MMRDA ला आणि म्हाडाला युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जवळपास 5,000 घरांच्या लॉटऱ्या आता ताबडतोब आपल्याला काढता येतील अशा प्रकारचं देखील आजच्या बैठकीमध्ये ठरलं। जेणेकरून हे गिरणी कामगारांना आपण लवकरात लवकर त्यांची जी हक्काची मागणी जी घरांची आहे ती गेले अनेक वर्ष जी प्रलंबित आहेत त्याला मार्गी लावण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची होती। आपलं सरकार आल्यानंतर जवळपास 3-4 वेळा आपण लॉटरी काढली। जवळपास 1,001 घरं आपण त्यामध्ये देखील देण्याचा आपण निर्णय घेतला आणि दिली देखील चाव्यात वाटप केल्या। आणि म्हणून सरकारची एक प्रामाणिक भावना आहे प्रामाणिक भूमिका आहे की जे गिरणी कामगार गेल्या अनेक वर्षापासून घरापासून वंचित आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर हाउसिंग स्टॉक तयार करून विविध माध्यमातून त्यावर देखील आपल्या संबंधित जे विभाग आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली। शेवटी घरांचा स्टॉक मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण कसा होईल आणि त्यासाठी जे जे काही पर्याय आहेत आणि त्या पर्यायावर देखील चर्चा झाली। आणि अगदी गांभीर्याने सरकार यामध्ये गिरणी कामगारांना घरं देण्याबाबत काम करते। नाही म्युझियमचं काम सुरू आहे त्यामध्ये देखील तिथं देखील 2,200-22,000 स्क्वेअर मीटरची जागा आहे त्या जागेमध्ये आणि किंबहुना म्युझियम जिथं होतं आहे त्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या वारसांना आपल्याला नोकऱ्या देता येतील अशा प्रकारचे देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यांच्या योग्यतेप्रमाणे तिथं देखील आपल्याला त्यांना नोकऱ्या देता येईल। नेमके आधीचे जे गिरणी कामगार आहेत ते सुद्धा घरापासून वंचित आहेत काहीतरी आता हे संपात सहभागी झालेल्या नाही। आता याच्यामध्ये पहिलं तर पात्र अपात्र हा 3 महिन्यामध्ये आपण तो निर्णय घेतोय आणि त्याच्यावरून सगळं पुढचं जे आहे त्यांना घर देण्याबाबत आणि मोठ्या प्रमाणावर घरांचा स्टॉक जो आहे विविध माध्यमातून आपण निर्माण कसा करता येईल यावर अधिकाऱ्यांना फोकस करायला सांगितले। या बाबतीमध्ये माझं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आमची चर्चा यापूर्वीच झाली आणि यामध्ये गिरणी कामगारांना घरं आपल्याला देणं सोयीचं म्हणजे आपल्याला कशी देता येतील यासाठी विविध जे पर्याय आहेत हे पर्याय आपण त्यांना आपण डागडुजी तातडीने करण्याच्या MMRDA ला आणि म्हाडाला सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ मला वाटतं लवकरच त्या बाबतीमध्ये सोडत होतो। सर आपण सूचना केली होती सर त्याप्रमाणे विजय कुमार गावित आहेत त्यांचं एक स्टेटमेंट समोर येत आहे मासे खाल्ल्यावरती मुलगी पटवता येते नाही सुंदर दिसते। गिरणी कामगारांसाठी अधिकची घरं बांधून गिरणी कामगारांना घरं देण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। दरम्यान लवकरच 5,000 घरांची सोडत निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे।